नमस्कार मी डॉक्टर अतुल बिनीवाले मी कन्सल्टंट फिजिशियन आहे पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आत्ता या करोना व्हायरसमुळे जगभरात जी एक साथ पसरलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांमध्येच भीतीचं वातावरण आहे मग ही भीती कशामुळे आहे तर त्याच्यावर कुठली ट्रीटमेंट आत्ता तरी अवेलेबल नाही त्याच्यावर कुठली लसही अवेलेबल नाही मग लोकांनी करायचं काय आजार तर होणार परंतु मग तो छोट्या प्रमाणात व्हावा मोठ्या प्रमाणात व्हावा तर त्याच्यापासून घेण्याच्या काळज्या काय आपल्याला सरकारनी आणि डब्ल्यू एच ओनी ज्या काही काळज्या घ्यायला सांगितल्या आहेत उदाहरणार्थ लोकांचा घोळका जमा व्हायला नको किंवा सॅनिटायझर्स वापरायचे हात वारंवार धुवायचे या गोष्टी तर आपण करणारच आहोत पण ह्या व्यतिरिक्त आपल्या शरीरातली इम्युन सिस्टीम जी आहे हीच आपल्याला यापासून वाचवणार मग ती इम्युन सिस्टीम अजून बळकट करण्यासाठी किंवा अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर तीन गोष्टी आपल्या हातात असतात एक म्हणजे व्यायाम रोजचा पंचेचाळीस मिनटं व्यायाम जर आपण करू शकलो तर ते त्यांनी आपली इम्युन सिस्टीम बळकट होते त्याचे इतरही फायदे असतात परंतु सध्या तरी त्या इम्यून सिस्टीमच्याबद्दल आपण विचार करूया दुसरं म्हणजे सहा ते आठ तास झोप अत्यंत महत्त्वाची असते कारण ह्या काळातसुद्धा आपली इम्युन सिस्टीम ऑलमोस्ट रिचार्ज होत असते आणि त्यामुळे ते त्या चांगलं आणि तिसरं म्हणजे आपला आहार मग आहारात काय बदल असायला हवेत किंवा काय महत्त्वानी ल लग... महत्त्वाचं लक्षात ठेवायला हवं कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ आपण जे घेतो त्याचा कॅलरीज व्यतिरिक्त काहीही विशेष उपयोग नाही प्रोटीन्स मात्र अतिशय महत्त्वाचे असतात आणि साधारणपणे प्र दर दिवशी एक ग्रॅम प्रोटीन पर किलोग्रॅम वेट म्हणजे साठ किलोच्या मनुष्याला साधारण साठ ग्रॅम प्रोटीन रोजचे घ्यायला हवेत प्रोटीन आपल्या शरीरात साठवता येत नाहीत आणि त्यामुळे ते रोज रोज घ्यायला हवेत मग ते कसे मिळवायचे आपण जर व्हेजिटेरियन असू किंवा शाकाहारी असू तर त्यांना डाळींमधून दुधाच्या पदार्थांमधून पनीर किंवा चीज ह्याच्यामधनं हे प्रोटीन्स मिळू शकतात परंतु जर आपण मांसाहारी किंवा मा नॉन व्हेजिटेरियन असू तर सगळ्यात चांगला सोर्स हे प्रोटीन मिळवण्याचा म्हणजे रोज खाल्लेली दोन अंडी आणि शंभर ग्रॅम चिकन यातनं आपल्याला हे सर्व प्रोटीन्स अत्यंत चांगल्या प्रकारे मिळू शकतात आणि जे आपल्या इम्यून सिस्टीमला खूप महत्त्वाचे आपल्यात उपास करण्याची प्रथा आहे आणि त्या उपासाच्या वेळेला आपण कार्बोहायड्रेट्स मेनली खातो किंवा पिष्टमय पदार्थ खातो ज्या दिवशी उपास आहे त्या दिवशी जरी इतर वेळेला आपण नॉन व्हेजिटेरियन खात असू तरी उपवासाच्या दिवशी निदान आपण दूध आणि दुधाचे पदार्थ त्यातनं तरी प्रोटीन्स मिळवू शकू आणि इतर वेळेला अंड आणि चिकनमधनं जे प्रोटीन्स मिळतात आणि महत्त्वाचं की हे आपल्याला रोज घ्यायला हवं की ती प्रोटीन्सची रिक्वायरमेंट आपली चांगली राहील हे सगळं करून आपली इम्युन सिस्टीम जर चांगली राहिली तर आपल्याला जास्तीत जास्त चान्स आहे की आपण ह्या करोना व्हायरसच्या विरुद्ध व्यवस्थित मारामारी करू शकू